नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक बोधकथा पाहणार आहे. बोधकथेचे नाव आहे मूर्ख वैद्याची मात्रा म्हणजेच वैकुंठाची यात्रा. मित्रांनो, एका मोठ्या पिंजऱ्यात बरेच पक्षी होते. एकदा एक कपटी मांजर त्या पिंजऱ्यापाशी गेले व त्या पक्ष्यांना म्हणाले, मी एक नामवंत वैद्य आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही पिंजऱ्याचा दरवाजा उघडा, म्हणजे मी आत येईन आणि तुम्हाला सर्वांना तपासेन. तुमची प्रकृती तपासून तुमच्यापैकी जे अशक्त असतील त्यांना चांगली औषधे देऊन सशक्त करीन. मित्रांनो, खरंच असा वैद्य औषध देऊ शकेल का, याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. जर मित्रांनो आपण नवीन असाल तर मग्गुम सर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल. अशाच प्रकारच्या बोधकथाही आपल्याला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स मिळण्यासाठीही या बोधकथा उपयुक्त आहेत. परिपाठाच्या वेळीही या बोधकथा उपयुक्त आहेत. म्हणून त्यावर ते पक्षी म्हणाले, बोकोबा, तुम्ही वैद्य आहात हे मला ठाऊक आहे, पण तापावर पोटदुखीचे आणि पोटदुखीवर कानदुखीचे औषध देणारी मूर्ख वैद्य आहात. मूर्ख वैद्याची मात्रा म्हणजेच वैकुंठाची यात्रा हे तुमच्या औषधाने आजवर बऱ्याच वेळा सिद्ध केले असल्याने व त्यातून तुम्ही आमच्या पिंजऱ्यात आम्हाला तपासण्याऐवजी गिळंकृत करायला येऊ इच्छित असल्याने तुम्ही इथून तोंड काळे केल्यानेच आम्हा सर्वांचे कल्याण होणार आहे. पक्षातील अनुभवी पक्षाने हे वाक्य बोलताच त्या मांजराचे बिंग उघडकीस आले आणि बिंग उघडकीस आल्यामुळं लज्जित झालेले मांजर तोंडातून चकारी शब्द न काढता तिथून निघून गेले. मित्रांनो, तात्पर्य मूर्ख वैद्याचे औषध हे मृत्यूस कारणीभूत होते हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.